इथेच टाकलाय तंबू आता इथेच टाकलाय तंबू ओ तंबू इथेच टाकलाय तंबू आता इथेच टाकलाय तंबू अरे वा 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 तुझीच वाट बघत होतो सांग माझ्या बरोबर गाणं म्हणतेस का ठेका धरतेस नाही त्या अगोदर मला सांगा तुमच्याकडे थोडा वेळ करू देणार अगं गाण्यासाठी आणि तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे पण असं का विचारतेस नाही काय आहे मी तुमच्यासाठी ना घोडा आणि बँडवाल्याने बोलून घेते मिरवणूकच काढून टाकू आपण तुमची अगं मान्य आहे मी फार मोठा गायक आहे पण त्यासाठी एवढा खर्च करायची काय गरज आहे त्यासाठी नाही म्हणत हृदयात मी अहो काय कसं वाटत नाही तुम्हाला रस्त्यावर आलोय आपण डोक्यावर छप्पर नाही आधारासाठी भिंती नाही आहेत आणि गाणी कशी म्हणत राहिले तुम्ही काहीच वाटत नाही तुम्हाला एक शब्द बोलू नका नाही तर काही सुचून नाही राहिले गाणी स्वस्तायचे ना हृदयात बोला ना काहीतरी आता क्षमा तुझ्या लक्षात येत नाहीये काय कलाकाराची खरी प्रतिभा रस्त्यावरच फुलते अगं असं चार भिंतींमध्ये मस्त गाद्यांवर असं बसून की गाद्यांवर बसून ना अर्जरामर कलाकृती निर्माण नाही होत प्लीज हा आता तमाशा करू नका तुम्ही तमाशा म्हणतेस तू तमाशा म्हणतेस नाही क्षमा अगं हा तंबू बाहेर रात्री पेटवलेली शेकोटी हे सगळं एखाद्या कलाकारासाठी प्रेरणास्थानी आहे आणि इथे बघ किती नवीन नवीन गाणी सुचतील मला वा वा त्यात प्रतिभेची ऊब असेल ऊब इथे थंडीने हुडहुडी भरून राहिले मला सवय होते हे सगळे भास आहे भास कसले वारा सुटलाय गार हेच हेच हवंय मला क्षमा हेच हवंय काय वेदना वेदना कोणतीही निर्मिती वेदनेतून आली ना की ती लोकांच्या मनाला भिडते आणि जो कलावंत ऊन पाऊस थंडी वारा स्वतःच्या छातीवर झेलतो ना तोच अजरामर कलाकृती निर्माण करू शकतो क्षमा तुमची कलाकृती निर्माण होईल पण माझ्यामध्ये विकृती निर्माण होईल त्याच काय करता बर्फाचा गोळा होऊन राहील असं मी क्षमा अगं तुला सुद्धा काय कवी कल्पना सुचायला लागल्या आहेत माझ्या अग्नीचा शोला त्यावर आहे बर्फाचा गोळा माझ्या अग्नीचा शोला त्यावर बर्फाचा गोळा गोळा थँक्यू काहीच वाटत नाही राहिले तुम्हाला काहीच वाटत नाही ना करा ना काहीतरी हृदयात अगं मग गातोय ना मी गाणी तयार करताय कविता तयार करताय एवढ्या कविता तयार करा आणि घरात तुलेत म्हणजे उत्तरी मिळेल आम्हाला हेच हेच मला आवडत नाही तुझं जरा म्हणून कौतुक नाही नवऱ्याच जळला मेला तो पुरुषांचा जन्म तुझ्यामुळे झालं हे सगळं काय केलं मी आता अरे काय केलं काय काय केलं तुझ्यामुळे ना आता बाहेर तंबू ठोकून राहायला गेला हे बरं आहे त्याने आयुष्यात काही केलं नाही म्हणून मी त्याच्यासाठी काही केलं नाही तर तुम्ही सगळं माझ्यावरच ढकलणार अरे उद्या तू पेटी घेऊन रेल्वेच्या डब्यात गायला लागला तर तुम्ही म्हणाल हा माझ्यामुळेच रेल्वेच्या डब्यात गेला अरे रणजित काय बोलतोयस तू भाऊ आहे ना तो तुझा कसं काय तू त्याला डब्यात पाठवू शकतोस हिंदू असं काही नसतं प्रत्येक जण आपापल्या नशिबाने आपापल्या कर्माने डब्यात जातो तू असं बोलतोयस कारण तू तुझ्या डब्याची आय मीन घराची व्यवस्था आधीच केली आहेस तुला काय वाटत नाही अरे पण आमच्यावर काय परिस्थिती ओढवणार आहे ना हे आमचं आम्हाला ठाऊ शी मला ना तुमचं हेच आवडत नाही सतत वाईट तर मिळाल्यासारखं ना रडत असतं तुम्ही लोक अरे माणसाने कसं अभिनंदनाचं पोस्टकार्ड मिळाल्यासारखं असं हसतमुख राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत का असेना सुखात राहायचं आता झोपडीतली माणसं पण सुखाने झोपतातच ना हे सगळं बोलायला ठीक आहे भाऊजी पण ज्याचं बर्थ होतं ना त्याला कळत तुम्ही हे सगळं अनुभवून बघा म्हणजे तुम्हाला कळत त्यात काय विशेष उलट तर मी आज स्वतः बाहेर राहण्याचा आनंद कसा असतो ना हे तुम्हाला शिकवणार आहे मी नाथासोबत आज रात्री बाहेर असणार पण रजिस्ट्रेशन केलंय का तुम्ही कसलं रजिस्ट्रेशन काय कुठलं येतात कुठल्या गावात आला कबड्डीचे सामने खेळायला मी आयोजक आहे तुम्हाला वेगळा तंबू हवाय की नाही ते सांगा हिंदू जरा सांगते अरे बाबा कबड्डीचे सामने नाही आहेत आपला वाडा पडणार आहे ना म्हणून बाहेर तंबू ठोकलाय पण आज रात्री ते तंबू बाहेर शेकोटी पेटणार आहे आज आपण सगळ्यांनी मिळून मस्त कॅम्प फायर करूया
आता ह्या वातावरणातली लज्जत आणि नशा वाढवण्यासाठी मी माझ्या काही गरमागरम कविता तुम्हाला ऐकवणार आहे. त्या गरमागरम कवितांमुळे तुमच्या मनात ऊब निर्माण होईल. हो हो इंदू, पण ते मनातल्या मनात म्हण, उगाच त्याची झळ आम्हाला नको. ए काय रे रणजीत, अगं मस्करी करतोय ग. म्हण म्हण म्हण. अरे अबोली काय आणलास? गरमा गरम मक्याची कणस. क्या बात है, अब कैंप फायर में और भी मजा आएगा क्यों? आरोही तुला माहिती आहे काय बाबा? मक्याचं कणीस. हे मक्याचं कणीस नाहीये, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड याला सगळं म्हणतात. आपल्या समोर दोन पर्याय, कण आणि कणीस. आपण कणीस निवडलं म्हणजे कुठलंही संकट आलं की त्याचा सामना विध्वंस कसे करतात याचं उदाहरण आपण दिलेलं आहे. आपल्या उद्याचा काही भरोसा नाही, पण आज तर आहे आपल्याकडे. कशाला उद्याची काळजी करत आज घालवायचं? दार आनंद ते क्षण आहेत आपल्या हातात, तर ते एन्जॉय करूया ना मस्त. पण आपल्या बरोबर सगळेजण असते तर बरं झालं असतं ना. राया अण्णा असते तर? होय, पण वाडा पडताना अण्णा पाहू नाही शकणार, म्हणून ते कदाचित दूर गेल्याच. आपण वाडा पडणार आहे असं का धरून चाललो? काहीतरी प्रयत्न करूया ना. हा वाडा आपण नाही पाडू द्यायचा. अबोली अरे प्रयत्न कमी का करून झालेत आपले? दाम दाम दंड हे सगळं वापरून झालं. आता कदाचित दोन चार दिवसात सगळंच उद्ध्वस्त होईल. पण यात सरकारची चूक नाहीये का? सरकारची चूक नाहीये का? त्याने आपल्याला पर्यायी जागा द्यायला नको का? अरे बाबा ते तर देणारच आहे. आपण ना त्या जागेत नवीन इमारत उभारू. इमारत बांधणं सोपं असतं, पण घर उभारण तितकंच अवघड असत. अरे त्या वाड्याशी आपलं सगळ्यांचं एक नातं आहे. त्या वाड्याच्या प्रत्येक भिंतीत कोपऱ्यात आपल्या आठवणी दडल्या. इमारत बांधणं खरंच सोपं असत रे, पण घर पुन्हा पुन्हा नाही उभारू शकत. आज मी असं वाड्याकडे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की लहानाची मोठी या वाड्यात झाले मी, आणि वाड्याशी कधी काही बोललेच नाही. मी ना वाड्यावर एक कविता केली आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. तू गेल्यावर सगळंच थांबलंय, तू गेल्यावर सगळंच थांबलंय. रिकाम्या झुल्याला मन टांगलंय, आठवणी झुलतायत तुझ्यासाठी रडताय. थंडी वारे ऊन पाऊस स्वतःवर झेलत, आपल्या कुशीत आम्हाला वाढवणाऱ्या वाड्या, आता तू कुठे? रडायचं नाहीये, सावरा स्वतःला. नाथा शांती धन्या, नाही रडायचं आज. आज आपण आपण एन्जॉय करूया. अरे नाचा गा, सगळ्यांनी मजा करा रे, रडू नका. दादा मी गाऊ? ठीक आहे, नाही गात. अरे गा रे नाथा, गा आज गा तू. हो दादा. लोग जहां पर रहते हैं उस जगह को वो घर कहते हैं, हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं. मना लोग जहां पर रहते हैं उस
जगह को वो घर कहते हैं, हम जिस घर में रहते हैं उसे प्यार का मंदिर कहते हैं। तुटताना धागे वळून या मागे पाहायचं नसतं। नका नका मागे वळून पाहू रे, तुमच्याकडे आता मी सुद्धा पाहू शकत नाहीये, कारण दाटून आलेल्या डोळ्यात सगळंच धूसर धूसर दिसायला लागलंय। बाबांनो बाबांनो, निसर्गाचा नियमच आहे हा, जो जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ असतोच। मलाही जावं लागणार तुम्हा सगळ्यांना सोडून, माझ्या नाथाचे सूर, माझ्या सुनांची भांडण, अण्णांचे मायेचे शब्द, राया बोलीच्या चिमणा चिमणीची चिवचिव, काही काहीही ऐकू येणार नाहीये मला। काय काय आणि किती आठवडे पुसून टाकू मी ज्या मनात दाटून राहिलंय। धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।